हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात? शुभ सकाळ. आणि सर्वात आधी कालच्या व्हिडिओसाठी, कालच्या कमेंटसाठी आपले खूप खूप मनापासून आभारी. तुळशीला पाणी घालताना आजी काय म्हणली, खूप साऱ्याजणींचा प्रश्न होता की ताई तो लिही एका ह्याच्यावर आणि आम्हाला तू वाचून दाखव. हो, नक्कीच दाखवीन मी तुम्हाला, पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवीन, कारण हा 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. आजीसाठी पण दिलंच, आपल्यासाठीसुद्धा भरभरून प्रेम. परवाचीच गोष्ट जेव्हा मी शेअर केली तेव्हा, ताई लवकर जा, लवकर येत जा, वेळ करू नका रात्रीचं जाताना, असं जाऊ नका, तसं जाऊ नका, आता लवकरच चारचाकी घ्या तुमच्या दारामध्ये, कारण सगळ्यांना जायला होतं, अपडा होते, भरपूर कमेंट होत्या. अगदी आपल्या घरातली जशी म्हणतात ना आई आजी वगैरे अशा पद्धतीनं बोलतात, अशा पद्धतीनं खूप साऱ्याजणी बोलत होत्या. त्यासाठीसुद्धा मनापासून आभारी आहे. रात्री स्वच्छ केलेली, धुवून ठेवलेली जी मेथीची भाजी होती, सकाळी एकदम सोपं पडलं. भाज्यांची पूर्वतयारी, आपल्याला सकाळी स्वयंपाक अगदी कमी वेळेमध्ये होतो याचा तुम्हाला कायम अनुभव येत राहणार, माझा तर तेच आहे. तर सुरुवातीला काय केलेलं आहे, फक्त तेलामध्ये ना सिम्पल अशी हिरवी मिरची आणि लसूण, आणि त्याच्यानंतर मग भाजी, आणि त्याच्यानंतर डाळ घातलेली आहे, शेंगदाणे घातलेले आहेत, शेंगदाणे भाजून घालू शकतो. टाकलेलं होतं आपलं तेल, त्यामुळे थोडंसं तळून घेतलं, थोडंसं पाणी घातलं कारण डाळ शिजायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकून द्यायची. एकदम साधी सिम्पल अशी मेथीची भाजी जी आहे तयार झालेली आहे. रात्री जी कडधान्य भिजवलेली होती ना, ती अशा पद्धतीनं सकाळी बघितले ना तर पूर्ण परफेक्ट भिजून होतात. म्हणजे 12 तासात ना कडधान्य पूर्ण होतात. त्याच्यानंतर एक मी कापड घेते, कोणतंही असू दे, कॉटन असू दे, कुठलंही असू दे. असं म्हणतात की कॉटनशिवाय मोड येत नाहीत, काही गरज नाही, मोड हे कशामध्ये पण येतात, फक्त ते भिजलं पाहिजे, चांगलं मोड येतात. पाण्यात ना काढून 3 कापडं घेतली आणि त्याच्यामध्ये हे बांधून ठेवलेलं आहे. संध्याकाळपर्यंत ह्याला खूप छान मोड येतील, किंवा दुसऱ्या दिवशी काढणार मी. म्हणजे कसं की जरा चांगले मोड आले की खायला पण बरं. मोड आलेलं कडधान्य कधी पण जास्त प्रमाणात चांगलं लागतं, चवीला पण लागतं आणि हेल्दी पण असतं. सगळं मी बांधलेलं आहे, सगळ्यालाच मोड आणणार आहे, कारण बाकीचं ग्रेव्ही वगैरे हे बनवायला आहे. मोड आणणार आहे म्हणजे काय करणार आहे, तर त्याच्या भाज्याच बनवायच्या आहेत. कधी तर असं कोरडं पण खायला देऊ शकतो, सुकं पातळ ग्रेव्ही भाजी बनवू शकतो. स्वयंपाक माझा सकाळचा झाला आहे, भाकरी केलेली आहे आज, ज्वारीची भाकरी. ते जे पीठ दळून आणलेलं होतं, खूप छान पीठ दळून दिलेलं आहे, त्याच्या भाकरी, भात आहे, भाजी आहे, सोबतच डाळ आहे. हे होतं आपलं सकाळचं. त्याच्यानंतर अखंड दिवस जो होता तो आमच्या कामामध्ये, या दोघांचं बघा सुरू आहे. काल शेरूसाठी खूप खूप कमेंट करण्यात आल्या, बऱ्याच ताईंनी बरंचसं काय 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 शेअर केलं, त्यासाठीसुद्धा मनापासून आभारी. कारण का तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, काय नाही आहे, त्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, ते सगळं तुम्ही माहिती करून देता, त्यासाठी अजूनही माहिती करून देत राहा. हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज टिकली एकदम बारीक लावली आहे, एकदम म्हणजे एकदम बारीक लावलेली आहे. आणि मी आणले काढून खाली लावायची, चंद्रकोर आपली आहे ती. मी साडी नेसलेली आहे, आवरलेली आहे, मीच आलेली आहे कुणीकडे. तर तुमचे दादाजी आहेत, तर त्यांचे जे मित्र त्रिमूर्ती, जसं मी शेअर केलं, त्या त्रिमूर्तींमध्ये एक दादा आहेत, त्यांच्या बाळाचं जावळ काढायचा कार्यक्रम होता बहुतेक. आज सकाळी झाला ना, आज त्यांनी संध्याकाळचं हे ठेवलेलं आहे, आता तिकडे जाणार आहोत. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. आणि हा मुमरसनी खूप सरपले. तुमच्या ताईला आवराय सांगितलं की तुमची ताई आज टिकली लावली नाही. तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही चंद्रपूर का लावता, सांगा उत्तर. मला ते कपाळ रिकाम असलं ना तर कस्तर होत. आणि मुळात काय म्हणते का, की मला मराठी मावळे किंवा आर्मी मॅन, हा जी मावळे टाईप म्हणजे लढाऊ असतात ना, अशी लोक खूप आवडतात. आणि त्यामुळं, आणि हो, तुमचे दादा पण तसेच आहे. मी पण तसंच आहे. एक म्हणतात की लडाखू म्हणजे कसं, लडाखू वृत्ती आहे, पण कधी चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी म्हणजे काय, चुकला असेल तरच मी हे करतो, चुकी जर असेल तर मी स्वतः मान्य करतो. माहिती हा. तुमची कुणीकडे काय असं ना, ढोल माझाच वाजतो. हो, फॅमिली फोटो बद्दल, ते आपली रेग्युलर ताई आहे, तिला पाहिजे काढतो. एक आहे तो फॅमिली फोटो दिलेला तुम्हाला आणायचं होईल. एक ताई मला आज म्हणत होती, तुम्ही असं दोघं मिळून कधी फिरायला गेला नाही का, कायम बघेल तेव्हा तुम्ही घर प्रपंचातच दिसता. दुसरं कोण फिरते मग, हीच माझ्या मागे लढूच असतो. की म्हणणं कसं आहे की तुम्ही फक्त दोघं असं म्हणून कधी कुठं बाहेर फिरायला गेला नाही. दोघंच म्हणलं तर मुलं आपलीच आहेत, मुलास सोडून कुठं जायचं. तर असो,
आम्ही लग्नाचा वाढदिवस त्या पोरीला घेऊन केलाय. मी बाहेर जरी काय खाल्लं असेल ना तर घरात मी बायका पोरासनी घेऊन येतो का, मी बाहेर काढलेला आहे. त्यामुळे मुलासनी वगैरे सोडून कुठंही आम्ही जाऊ शकत नाही किंवा जात नाही. काही काय फिरायला जायचं म्हणलं की तोंड वाकडं करते. खरंच खरंच नाही. मी ह्या वर्षी एकदा सोडून 4 ते 5 वेळा विचारलं असेल आपण जाऊया का फिरायला काय, तर नको. मला तुम्हाला खरं सांगू आणि आता कसं झाले की शेरूची एक जबाबदारी. शेरू मला आता जतलाच जायला मला आता अवघड झाले. आणि तुम्हाला एक खरं सांगू, आपलं घर भलं आपण भलं मला खूप आवडतं यांना पहिल्यापासून माहिती आहे. नाही पुढे मुळातच घर कोंबडी आहे. मला या 2-4 दिवसामध्ये अशा कमेंट दिसत आहेत की ताई पूर्ण घराचा बजेट खर्च वगैरे फर्निचरला किती आला काय आला सगळं शेअर कर. तर एक व्हिडिओ मी दिलेला आहे ताईनो ज्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. ओके चला निघूया. आम्ही कुठे आलेलो आहोत तर शिरोलीला. आणि हे जे आता दादा गेलेले आहेत ना त्यांच्या मुलाचं जावळ आहे. हे त्रिमूर्ती जे आहे तुमचे दादा, हे दादा अजून एक दादा आहेत, एक बावड्याला, एक शिरोलीला आणि एक गोकुळ शिरगावला अशा पद्धतीनं आहेत. आणि बाकीची जे आम्ही बसलेली जी लेडीज आहे ना ती सगळी फॅब्रिकेशन फॅमिली जी परवा पण शेअर केलेली. हा 1-2 ताई त्यातल्या नव्हत्या पण बाकीच्या आहेत. आपली माझी पण देखी चल तू बोलते काय हुशार आहे होते बघा की आपली कॅडबरी ओळखून काढायचं माहितीये. तर हे बघू शकता ह्या जे आम्ही 4 जणी दिसत आहोत आमच्या सगळ्यांचे नवरे जे आहेत ते फॅब्रिकेशनची कामं करतात. परवा ना भरपूर साऱ्या सगळ्यांनाच कमेंट छान छान आलेल्या होत्या की खूप छान वाटलं तुमचा फॅब्रिकेशन परिवार वगैरे. गेल्या वेळेला पण तुमचे दादा इकडे आलेले होते कार्यक्रम होता म्हणून. आणि त्या दिवशी ना जी ताई भेटलेली जिने आपल्याला शेवई वगैरे दिलेली वगैरे त्या ताईंना मला इथं भेटायचं होतं कारण गेल्या वेळेला मी आलेली नव्हती. आणि मी यावेळेला आले तर त्या ताईंच्या घराला कुलूप होतं. म्हटलं चला असू दे नेक्स्ट टाईम ही करूया. आता बऱ्याच जणी अजून कमेंट करतील शिरोलीमधले असणारे ताई काय गं ताई एवढ्या जवळ आली आम्हाला सांगितलं नाही वगैरे. तर एक टाईम आपला नसतोच, निघण्याचा पण नसतो, कशाचाच टाईम नसतो. त्यामुळे मला थोडंसं अवघड होतं ताईनं तुम्हाला सांगायला. बंद कर काय बंद करते बेल बंद आहे उघड बेलचं बटन का बंद केलाय लगेच पुढे येतो या बोलतच हा लगेच पुढं पळतच. चला हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे म्हणजे गुरुवार. आणि आजचा दिवस कारण मला काल व्लॉग तेवढा जमलाच नाही, तिकडे गेले हे ते घरातलं भरपूर सारं झालं त्यामुळे मग आज सकाळचं पण मॉर्निंगचं रुटीन शेअर करत आहे. पण दाखवलंय पण त्यावेळेला कमेंट अशा आलेल्या की त्यानं कमी येतं का कमी येत मला गोळीच नाही की साखर 10 वर्ष झाली आता साखर आहे. मी ते नीट करते भाजते तारा तारा आणि मी सर्वात बारीक करते एकदम बर एकदम बारीक करते आणि हे डबा भरून ठेवते. माझ्या शिव डबा मला 2 महिने जातोय 2-3 महिने. किती घेते मेत्या एकदाच घेते सगळं 1 किलो का किलो बिलो काय नाही बाई अंदाज पंच घ्यायचं भाजायचं. 1/2 किलो घेतली म्हणजे 3 महिने जाते. कडू लागतंय का कडू लागतं किती 1 चमचा ना हा एवढी आहे. म्हणजे फक्त मेथी घ्यायची नीट करायची भाजायची किती भाजायची तरी अगं घवळी घवळी भाजायची बर आणि ती मिक्सरला बारीक करून गार झाल्यावर मिक्सरला चाळायची का गरम खुणान ठेव मिक्सरला काय होत चाळती का चाळती का चाळत नाही हा ते एकदम बारीक करते हा फिरवून फिरवून बारीक करायची. आणि रोज सकाळी अनुषा पुटी घ्यायचं अनुषा पुट्टी जेवल्यानंतर नाही जेवल्यानंतर नाही घेत कधी अनुषा पुट्टी. मग तुला साखर कमीच दाखवते मग कमी असते मग तो नाही तर त्रास होत नव्हता कडू झार लागते ग बाई अशी बुकणी तोंडात टाकल्यानंतर ते घशात जात नाही का
अगं आता तुझ्याकडे काय सगळ्याला खायला जमणार नाही ते पाण्यात मिक्स करून खायला खाल्लं तर चालतंय की कोण कोण पाण्यात भिजवून गोळ्या करून गिळते म्हणजे मला लय तोंड कड होतो गोळ्या करते ना अशी गिळते म्हणजे गोळ्या करून गिळलं तरी चालतंय मेथी पावडर बद्दल डिटेल्स मध्ये आजीने उत्तर तुम्हाला दिलेले आहेत. कारण काय होतं ना की पुन्हा भरपूर कमेंट येतात आणि मग मी वॉइस द्यायच्या आधी ठरवते की हे मला सांगायचं आणि पुन्हा मी विसरून जाते. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, थोडासा कांदा भाजून घेत आहे. आपलं पालक जे होतं ना ते छान पद्धतीनं शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अगदी शेंगदाणं आणि थोडीशी डाळ टाकली ना एक नंबर आणि क्वांटिटीला पण जास्त होतं पालक. पालकाच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत पण गरगटा जो आहे तो आजीला आवडतो. आजीच्या आवडीचं म्हटलं तर गरगटा येतो आणि आजोबांनासुद्धा पालेभाज्या जास्त आवडतात. हलकासा टोमॅटो घातलेला आहे, पाणी ओतलेलं आहे, थोडंसं शिजवून घेणार. आता हे थंड हो झाल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये वाटणार आहे. तोपर्यंत थोडंसं पसरवून ठेवलेलं आहे, झालेलं आहे वाटण करून घेतलेलं. एकदम जास्त पण नाही आणि एकदम मोठं पण नाही. गरगट्यात माझे कसं होतं ना की ज्यावेळेला घोटून घेतो ना त्यातली केसरं वगैरे मधले जे देठ असतात ना शिरा आपण म्हणतो त्या आडव्या आडव्या येतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेते. भाजी झालेली आहे, लगे हात मी माझ्या अभिषेकची तयारी केली. जे आपलं होतं ना मध तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला, त्या मधाची ती अवस्था झालेली आहे. मध आहे का तूप आहे तेच कळेना, एकदम आळलेलं आहे. कारण आता कसं नवीन फ्रीज आहे त्यामुळे कूलिंग वगैरे सगळं जबर असतं ना, त्यामुळे ते जास्त प्रमाणात होतं आपल्या क्षमतेपेक्षा जास्त. त्यात आणि ते मेंटेनवरती त्यांनी ठेवून गेलेले आहेत की बाबा असं हाय लेवलला वगैरे नाही, एकदम मिनिमम जेवढं असावं. आपण म्हणतो की फ्रीजची मर्यादा असते ना त्या हिशोबानेच ठेवलेलं आहे. काही ताईंचं म्हणणं होतं की 108 पारायणामध्ये पूजा मांडावी लागते का ताई, तर नाही पूजा नाही, रोज सकाळी मात्र स्वामींचा अभिषेक करायचा डेली नित्य आणि मग तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कधी पाहिजे तेव्हा जी आपली पोती आहे ती वाचू शकता. मी करत होते अभिषेक वगैरे, कधीही तरी चुकून राहत असेल माझ्याकडून गडबड गोंधळमध्ये अन्यथा करत होते. तुळशी पसल्या दिवस जास्त उशीर राहत, म्हणजे तुळशीवरचं दिव्यावर विष्णू भेसतात ना म्हणून तर जास्त वेळ लावू द्यायचं नसत ना. मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे कारण कालचा पण दिवस आणि आजचा पण दिवस. असं जे कंटेनर मी मागवलेले आहेत फ्रीजसाठी ते मी तुम्हाला शेअर करते. हे बघू शकता, हे 6 पॅक आहे. हा प्राईस जी आहे तिथं कोपऱ्यावरती मी देत आहे. आणि बऱ्याच जणींच्या प्रश्न असतात की लिंक दे, त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. कारण खूप वेळा असं झालं आहे की मी एखादी वस्तू मागवलेली आहे, बऱ्याच जणींना ते आवडलेले आहे आणि पुन्हा मला कमेंट आलेले आहेत की ती लिंक दे म्हणून. तर हे अशा पद्धतीने आहे. एक सांगेन, प्लास्टिक जे आहे ते मला बरं वाटलं. हे असे 6 बॉक्स आहेत, साईज केवढी आहे सांगते. हे बघा, सोबतच हे काही एअरटाईट कंटेनर मागवलेले आहेत. ह्याचं ना मटेरियल वेगळं आहे, ते प्लास्टिकमध्ये येतं. हे प्लास्टिकच आहे पण वेगळं प्लास्टिक आहे. काय असेल प्लास्टिक आहे, हे पहिला स्वच्छ धुयायचे. त्यातलं हे एक आहे आणि त्यातलं हे एक आहे, म्हणजे हे 3, हे 3 सेट. असो, मी जे काही छोटं मोठं खरेदी करू आणि जे आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी शेअर करण्यायोग्य आहेत त्या गोष्टी मी शेअर करत असते. ज्या गोष्टी मला वाटते की बाबा हां ही गोष्ट शेअर नको करायला, किंवा बऱ्याच ताईंना वाटतं की सोनाली ही गोष्ट नको शेअर करू, तर त्या गोष्टी मी शेअर करत नाही आहे. काही गोष्टी असतात अशा की ज्या मी शेअर करत नाही, अगदी ती पण मान्य करते. कारण कसं असतं ना की बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की ताई ही गोष्ट सगळ्यांना पचेल असं नाही, पण छोटं मोठं जे काय मी घेऊ वगैरे काही करू तर ते मी शेअर करत असते. कारण का काही जणींना त्याचा फायदा होत असतो, काही जणींना नवीन माहीत होतं आणि काही जणींच्या ती गरजेची वस्तू ठरत असते. असो, मी काय जे कडधान्य होते ना ते दुसऱ्या दिवशी पूर्णपणे मोड आलेले होते, ते भरून ठेवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर जाता जाता लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.